ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड शहरातील चिकली गावठाण परिसरात सोन्या तापकीर हा युवकाचा दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आलाय. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पुन्हा नागरिक दहशतीखाली आहेत. चिकली परिसरात अज्ञात आरोपींनी आज दुपारी सोन्या तापकीरवर बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार करून त्याचा खून केलाय. या गोळीबारात सोन्या तापकीर गंभीर जखमी झाला होता. मात्र पुढे उपचारादरम्यान त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. या गोळीबारात आणि खुनाच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीमध्ये शिरगाव येथील सरपंच प्रवीण गोपाळे यांची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची गोळीबार करून तसेच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. आणि आज पुन्हा एकदा चिकली परिसरात सोन्या तापकीर या तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्यानं पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. सतत होणाऱ्या गोळीबार आणि खुनाच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भलके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.